विद्यार्थी मित्रांनो, आपण डिग्री सेल्सिअस तापमान, फॅरनहाइट तापमान आणि केल्विन तापमान यामधील फरक आता लक्षात घेऊ या उदाहरणाच्या सहाय्याने. आता प्रश्न असा आहे की 68 डिग्री फॅरनहाइट हे तापमान आणि सेल्सिअस व केल्विन मध्ये या एककात कशा प्रकारे बदल करता येईल. तर यामध्ये पहा दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत. फॅरनहाइट मध्ये किती आहे, 68 म्हणजे 68 डिग्री. आणि आपल्याला काय करायचं आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये काढायचं आहे आणि केल्विनमध्ये सुद्धा काढायचं आहे. तर फॉर्म्युला काय असतं याचा, एफ वजा 32/9 बरोबर सी भागेला 5. हा कशाचा फॉर्म्युला आहे, फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअस या दोघांच्या मधील फॉर्म्युला. तर याच्यामध्ये आपण किंमत ठेवू. आता एफची किंमत आहे 68, म्हणजेच काय झालं, 68 वजा हे 32/9 जसेच्या तसे बरोबर सी जसे तसे 5 जसेच्या तसे. आता 68 मधून 32 गेले तर आता 36 आणि 9 जसेच्या तसे, म्हणजे 36/9 9 × 9 = 36 म्हणजे हे आले 4. आता इथं सी भागेला 5 जसेच्या तसे. यानंतर म्हणजेच आता हे 5 जे इथं भागाकार मध्ये इकडे आलं गुणाकार मध्ये, म्हणजे 4 × 5 = 20 म्हणजेच काय झालं, सी बरोबर 20. याचा अर्थ फॅरनहाइटचे जर तापमान 68 असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये किती होते, ते 20 होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर केल्विन आणि डिग्री सेल्सिअस याचा फॉर्म्युला काय आहे, तर के बरोबर सी अधिक 273.15. आता सीची किंमत आपल्याला माहीत आहे, म्हणजे आज आपण आताच काढलेली आहे. सीची किंमत किती आहे, 20 आणि 273 जसेच्या तसे 273.15. म्हणजेच काय झालं, के बरोबर 20 अधिक 273.15 म्हणजेच के बरोबर 293.15. अशा प्रकारे आपण फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअस तसेच केल्विनमध्ये रूपांतर केले.